आज दिनांक 1/9/2023 वार शुक्रवार एडी चौधरी डाळिंबे आड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चैनल पर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। केडी चौधरी फुटेज डाळिंबे आड नाशिक, केडी चौधरी कोर्ट डाळिंबे आड इंदापूर, केडी चौधरी डाळिंबे आड पुणे मधून जी सद्यस्थिती ही दरवर्षी आपल्यापर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत असते। मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण ज्या पद्धतीने मार्केटिंगचा अभ्यास करताय आणि त्याच्या उलटी काही गणित होतात त्यावेळेस आपलं खूप नुकसान होतं। मी ज्यावेळेस सांगत होतो की मधल्या काळात थोडेसे बाजार माल जास्त राहतील आणि त्यानंतर बाजार हे वाढत जातील, परंतु बरेचसे शेतकऱ्यांनी जागेवरती 80, 82, 83 रुपयाने सौदे झालेले आहेत असे माझे निदर्शन झालं। मी काल इंदापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे गेलो होतो, असे माल जागेवरती 80, 85 रुपये चालले आहेत की ज्याच्या गोट्या 100 रुपयापर्यंत 98, 100 रुपयापर्यंत गोटी स्टार्ट झाली आणि वर 200 रुपये 185 रुपये किलो माल गेलेला आहे। खरं तर असा स्पॉट असेल तरी जागेवरती तो बाजूला काढला जातो आणि असे क्लीन माल घेतले जातात, त्यामुळे शेतकरी बांधवांचं होणारं नुकसान हे टाळावं। भले जागेव द्या, परंतु जागेव देत असताना मार्केटिंगचा अभ्यास करा, मार्केटमध्ये या आणि मार्केटमध्ये आपल्याला ऍव्हरेज काय पडतंय हे तपासा। काल 130 रुपये ऍव्हरेज हे आपल्या दुकानावरती चांगल्या मालाचं पडलं होतं। जे गोटी आहेत ते गोटी आपल्याला घेतच नाही, ते रिजेक्शन करतात आणि मग अशा पद्धतीने जर आपण जागेव दिलं तर त्याचा तडाखा आमच्या मार्केटिंगमधल्या व्यापाऱ्यांनाही बसतो, कारण तिकडनं स्वस्त खरेद्या होतात, मार्केटमधून टाईट खरेदीची आपण अपेक्षा करतो। त्यामुळे इथून पुढचा काळ हा विरळ विरळत माल ठेवण्याचा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण माल विरळला तर माझ्या मते आपलं नुकसान होणार नाही। आणि एकदम जर आपण गणपती गणपती म्हणून जर थांबून ठेवणार असाल तर अचानक मंदी होऊ शकते, हे गेले अनेक वर्षाचं उदाहरण माझ्या समोर आहे। त्यामुळे शेवटच्या 2-3 दिवस तर माल बिलकुल मार्केटला आणू नका हे मीच आवाहन करेल, पण 1 तारीख ते 15 तारीख जेवढा माल आणता येईल तेवढा माल आणा, कारण देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी माल हा पोहोचत असतो आणि त्यामुळं आपल्याला मार्केटिंग करताना थोडासा अभ्यास करून करावा लागेल। आज पुण्यामध्ये पण आवक ही मर्यादित राहिली, नाशिकलाही मर्यादित आहे, सगळीकडेच आवक आज मर्यादित असताना आपल्या शेतकरी बांधवांनी माल थोपवले की काय हा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो। जर जागेव देणार असेल तर जागेवरती आता 80, 85 सौदे करू नका, सवा जर जागेव द्यायचं असेल तर 150, 160 रुपयाचे रेट आपल्याला मिळाले पाहिजेत, कारण हे जागेवरती आपल्या माल विरळून नेतात, 30-40% माल रिजेक्शन करतात आणि आपलं होणारं नुकसान हे आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे असे माल जर असतील तर आज 200 रुपये किलोपर्यंत माल गेलेला आहे, ज्याची 100 रुपये गोटीपर्यंत माल जात असताना शेतकरी बांधवांनी थोडासा या मार्केटिंगचा विचार करावा आणि मार्केट आता मंदी होणार नाही, काळ्या दगडावरची पांढरी रेघ मी काय सांगत असतो, परंतु आपण फसून जाता आणि आपल्याकडे सतत कोणतरी गावातला एखादा एजंट येतो आणि चांगला रेट आहे म्हणून आपल्याला द्यायला लावतो, तर असं इथून पुढच्या काळामध्ये देऊ नका। मार्केटमध्ये चांगलं ग्राहक असताना आपण फसू नका, हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।